आणि खूप मेहनत केली आहे सोनूने बनवण्यासाठी. सो प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा, व्हिडिओला लाईक करा हे बोल, आणि पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ बघा माझी मेहनत आणि अश्वेलची अशी हातभार लावायची मदत. हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? मी अश्वेल जिजू. सुकेशनी पाटणकर तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सुकू एन आशु. सो फायनली खूप टाइम नंतर आपल्या रेसिपी व्हिडिओ मध्ये आपण बाहेरच फिरत आणि गोव्याचे ट्रिप अजून संपली नाही, आपले ब्लॉग्स खूप सारे येणार आहेत, ते नक्की बघा. सुख ट्राय करणार आहे, बघ हिला जमत आहे काय सुख बनवायचं. प्लीज अश्वेल पण मला हेल्प करणार आहे. चला स्टार्ट करूया. आणि आपण आता भूक पण लागली अजून, खूप लेट करते यारी. चल लवकर बनवा. आपण चिकन धुवून त्याला थोडंसं अद्रक मिरचीची अद्रक लसूण पेस्ट लावून मॅरिनेट करायला ठेवलेलं. सो आता घालायला घेऊया आपण काय काय खडे मसाले घेतले. खडे मसाले घेतले, हे आपलं वाटप रेडी आहे, मालवणी वाटप. आणि ते थोडस अद्रक लसूण अजून एक्स्ट्रा. आणि टोप रेडी आहे. तर आता तेल तर तापलंय मस्त. आणि काय 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 टाकतेस तू? आपले गरम मसाले. वाव, थोडी स्लो कर. आणि आता सर्व खडे मसाले थोडे मस्त टाकले. त्याने टेस्ट मस्त येतो आणि स्मेल पण मस्त येतो, सुगंध येतो. चिकनला ती स्मेल पण येत नाही आणि आताच सुगंध यायला लागला एकदम. पटणकर होय टेस्टी बनव. मी चांगलंच बनवते, मला खूप टाइम नंतर खातो आता घरचं. सो जरा टेस्टी बनव. सो अश्वेल मला मदत करणार आहे. तर काय तू त्यात चिकन टाकायची मदत करायला आलायस मला? एवढं मी करू शकतो. बापरे किती मोठी मदत आहे ही. त्याच्यामध्ये तिकडे आहे. सो आपण हे चिकन टाकले अद्रक लसूणच्या पेस्ट मध्ये आणि आपले खडे मसाले टाकले गरम मसाले. अच्छा, मालवणी स्टाईल ना एकच असते, कोकणी स्टाईल, कोकणी पद्धतीचं चिकन. आपले सगळे कोकणी सगळे असेच बनवतात. आपण आता याच्यात टाकलंय, आता ह्याला आहे ना वाफेवर शिजवायचंय मस्त. हा बघू, शिजवून घ्यायचंय. आता हे चिकन आधी आपण शिजवून घेऊया चांगलं 15 मिनिटं. गॅस थोडा फास्ट कर. मसाले टाकूया. तर मग आता आहे ना आम्ही टाकले चिकन, थोडं वाफेवर, हा थोडस झालंय, सफेद झालंय आणि पाणी पण सुटलंय बघ ना. अजून 10 मिनिटं शिजू दे, म्हणजे थोडं वाफेवर ते शिजेल ना मस्त. आणि इकडे राईस ठेवलाय आणि ही सुकेशवी. सुकेशवी नो सुकेशवी प्लीज. आणि हे काय काय आहे पटणकर? आपले वाटप आहे, कांदा, मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर, ओके, थोडीशी हळद. मस्त, मला तर खूप भूक लागली आता. हा थोडा उशीर झालाय आम्हाला. बट हे चिकन, हा हा हा, घरच्या चिकनला टेस्टच वेगळी लागते ना. आपण आपल्या मर्जीनुसार जसं पाहिजे तसं बनवतो आणि तेच. हा आणि कसं बाहेर तसं भेटतच नाही, किती पैसे देतो आपण पण तशी ती टेस्ट नाही जी घरी भेटते. पण तू बनवशील ना ती टेस्ट? टेस्ट केल्यावर सांग मला. ओके, तर मग आता माझ्या स्पेशल डिमांडवर सोनू भाकरी बनवते. बाजरीची भाकरी आहे. वा, येते का तुला? हा, आणि चिकन शिजलंय मला वाटतं पटणकर. ओ हो, शिजले. थोडस बघूया. आणि इथे राईस, इथे भाकरी. मला 2 भाकऱ्या हव्यात. होय, 2 भाकऱ्या हव्यात आणि सोबत कांदा, टमाटर, काकडी, निंबू. हा
भूक लागली यार पटण कर, चल लहानपणापासून बनवते. मला आता फर्स्ट टाइम देतेस खायला. प्रो आहे भाकरीमध्ये. तू मला फर्स्ट टाइम देतेस पण खायला भाकरी बनवून. किती खोटं बोलतोय. तू माझ्याकडे जेव्हाही येतो तेव्हा भाकरी खातोस आणि मी तांदळाची पण बनवून देते तुला. खोटी बोलते ही गाईस. हा व्हिडिओ साठी खोटा बोलतोय आणि मी व्हिडिओ साठी खोटं नाही. ओ जेव्हा पण येतो मला काय काय बनवायचं. चल चल हे कर हे बघ शिजलंय हे. चला 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 काय काय मसाले टाकणार आहोत आपण. आपण टाकणार आहे मसाले आहेत आपल्याकडे सगळे. लाल मसाला, हळदी, हा आपला मालवणी मसाला आहे. ओके. चिकन मटन मसाला आहे, गरम मसाला आहे आणि हा थोडासा रेड मिरची पावडर. ओके. कलर साठी ठीक आहे. पहिले काय टाकतेस? आपला मालवणी मसाला. ओके. चिकनची क्वांटिटी जरा जास्त आहे त्यामुळे थोडा तिखट जास्त, कारण हा नाही या मालवणी मसाल्याचा तो तेवढा तिखट नाही आहे. ओके. आणि हे आपलं चिकन मटन मसाला. चिकन मटन मसाला. आणि आता काय टाकलंस? गरम मसाला पण टाकलास? थोडासा गरम मसाला आणि हा थोडासा कलर कुर्ता. कलर. बापरे किती मसाले आहे ते वाटतंय पण तेवढी क्वांटिटीमुळे ते नंतर बरोबर होईल. आणि थोडीशी हळदी, थोडीशी हळद आणि मीठ. आपलं मीठ नंतर लास्टला टाकायचं. ठीक आहे. सो चला आता भाकरी पण बनते एका साईडला. एका साईडला चिकन पण ऑलमोस्ट रेडी झालंय. आता थोडा वेळ वाटप टाकलं की आपलं चिकन रेडी होईल 10 मिनिटांमध्ये 10-15 मिनिटात. येस. आणि मस्त झटपट चिकन रेडी ना है ना. मस्त. आणि काय दिसतंय बघा. वाव. त्याच्यामध्ये वाटप पडलं की अजून मस्त दिसेल ना पटणकर. जरा मसाला शिजू दे थोडा 10 मिनिटं. हा. आणि मग वाटप पडलं की एक नंबर. तोपर्यंत मी इकडे भाकरी थापतोय. हा तू थापतोस? थापून थापू का? माझं काम हलकं होईल ना. भाकरी नाही थापत आहे, फिरते जास्त आहे. बघ पीठ कोण लावणार? पीठ पण लावायचं असतं काय? जाऊ दे तूच कर. वाव एक नंबर दिसत आहे चिकन पटण. तर आता चिकन शिजते ऑलमोस्ट. मसाले वगैरे टाकले, थोडं 2 मिनिट ठेवलंय आणि सोनू इकडे भाकरी भाजते. कोणती भाकरी बोलली तू? ही बाजरीची भाकरी. बाजरी. ओके. नीट थाप. हा प्लीज नीट थाप. बघा मस्त सोनू भाकरी शिजवते. बाप रे सोनू मोठी झालीस का तू? वाव. तू आता बघतोयस का? हा. तसं काय आधी बघितलंच नाही. अशी मी नाही कधी बघितलं तुला असं भाकरी वगैरे भाजताना. तुझ्या घरी पण केली आहे मी. काय बोलते? कधी? तांदळाच्या केल्या होत्या. कधी? लास्ट टाइम काहीतरी फंक्शन होतं आपलं, काहीतरी प्रोग्राम. मला नाही आठवत. खोटं बोलते ना? खरं सांग. मम्मीला खोटं बोलते ना तू? तू माझ्या घरी येऊन भाकऱ्या करणार? वा. केली होती तांदळाची, केली होती. खोटे बोल नको यार. मम्मीला विचार. ठीक आहे. तर मस्त दिसतंय आणि इकडे भाकरी पण होते. वा वा. नंतर पाणी टाकशील ना पटणकर? शिजवून द्यायचं. ऍक्च्युली सुखं बनवायचं पण थोडंसं पाणी घालूया ना. भाकरी का अशी झाली का तुझी? प्लीज तू मला इकडे काय केलं? ओ माय गॉड, गडबड हो रही आहे. सो आता मी जरा टेस्ट करून बघते. भाकरी घेतली आणि बघते कसं बनवलंय सोनूने चिकन. सो भाकऱ्या पण झाल्यात ना रेडी सर्व? आता चला एक लास्टची भाकरी राहिले. चला भूक लागली आता. चल आता डायरेक्ट प्लेट रेडी करूया ना. तर मग आता फायनली सर्व रेडी झालेलं आहे. वाव. चिकन आहे आपलं, भात आहे, भात आहे, भाकरी आहे, भाकरी आणि सो फायनली जेवण बसलो आहे. फायनली सोनूने मस्त थाली रेडी करून दिली आहे मला आणि अश्विनला खूप भूक आहे. डाळ पण तिखट डाळ केली होती. सो अश्विनला थोडी तिखट डाळ पण दिली आहे. कारण मी टेस्ट करून बघणार आहे. ऍक्च्युली मी टेस्ट केली आहे,
खूप मस्त बनलंय. मी चिकन सुखा आपला बोललेली तसं बनलंय यार, सुखा बनलं ते मग तोंडाला पाणी येतं. टेस्ट करून बघा आता कसं आहे. हा हा लकी आहेस तू, लकी आहे तुला माझ्यासारखी गर्लफ्रेंड भेटली यार. खोटं नाही बोलत आहे म्हणजे असं खोटा देऊ द्यायचं म्हणून नाही, लिटरली चांगला बनलंय. आणि हे खूप इझी होतं आहे ना. अच्छा अच्छा चिकन रेसिपी आय नो इझी आहे, सगळ्यांनाच येते. अश्वेललाही येते कारण अश्वेलच्या घरी खूप जास्त चिकन बनतं. सो अश्वेल पण चांगला शेफ झालाय चिकनमध्ये. हिला सुका बनवायला मीच सांगितलं असं असं बनवायचं. ओ अच्छा ओके. आता माझ्याच थालीमध्ये बोलतोय मी. आपण एक असं छोटासा खानावळ टाकूया काय. सो मग कसं वाटतं पाटंतर तुला, चांगला म्हणजे टेस्ट चांगली बनली ऍक्च्युली. खोटं नाही बोलत आहे आणि आम्ही दोघं पण एकाच थालीमध्ये खायला चालू केलेलं आहे आणि चिकन पण मस्त शिजलं आहे ऍक्च्युली आहे ना. छान तुम्ही पण ट्राय करा. येस आय लव इट, गुड जॉब. सो आता खाऊन घेऊया ना पाटणकर आणि मग नंतर भेटूया. जोरात भूक लागली आहे सो पहिले खाऊन घेऊया. तर आत्ता आपण आलोय खाली आणि ऑलमोस्ट झाली आहे रात्र आणि व्हिडिओ एडिट करायची होती मला आणि मी विचार करतो एडिट करायचं करतो आता आणि एंडच नाही केले व्हिडिओचा. सो ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि चिकन रेसिपी कशी वाटली हिच्या हातची स्पेशल हातची चिकन आणि भाकरी कशी वाटली नक्की सांगा. आवडलं असेल तर कमेंट करा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि येणारे ब्लॉग्स पण आमचे नक्की बघा. येस आपली गोव्याची जी सिरीज बनवली आहे त्यातले अजून थोडेसे ब्लॉग्स बाकी आहेत ते आम्ही टाकू लवकरच. येस सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो भेटू पुन्हा तशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. काळजी घ्या, बाय.